नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूलभूत अधिकार या विषयांवर चर्चा करणार आहोत. मूलभूत अधिकार हा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये उल्लेखित आहे. मूलभूत अधिकारांचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर मूलभूत अधिकार समजून घेण्याआधी आपल्याला अधिकार म्हणजे काय किंवा हक्क म्हणजे काय हे समजून घेणं अभिप्रेत आहे, अगत्याचं आहे. तर हक्क म्हणजे काय किंवा अधिकार म्हणजे काय, तर हा शब्द आपण आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून ऐकलेलाच आहे. तर हक्क म्हणजे काय, तर सर्वसाधारण अर्थानं आपल्याला काय सांगता येऊ शकेल, तर नागरिकानं राज्याकडे केलेल्या आणि राज्यानं त्याला मान्यता केलेल्या मागण्यांना आपण काय म्हणू शकतो, हक्क असं म्हणू शकतो. तर हक्कांच्या व्याख्येविषयी आपल्याला काय सांगता येईल, तर हॅरल्ड लास्की यांनी अधिकार म्हणजे असे सामाजिक संकेत, अटी, की ज्यामुळे व्यक्तीला आपल्या विकासासाठी अनुकूल परिस्थिती लाभते किंवा प्राप्त होते. आता याचा अर्थ काय, तर सामाजिक संकेत किंवा अशी अनुकूल परिस्थिती की ज्या अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्याला व्यक्तीचा विकास करता येतो. म्हणजे काय, तर व्यक्तीला त्याचा सर्वार्थानं किंवा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रथमतः त्यांनी शिकलं पाहिजे, त्यांनी कौशल्य संपादन केली पाहिजेत, त्यांनी समाजामध्ये एक्सप्लोर केलं पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जी आवश्यक मोकळीक असते त्या मोकळीकीलाच आपण सर्वार्थानं काय म्हणू शकतो, हक्क म्हणू शकतो. बेंथमने तर अगदी साधी व्याख्या केलेली आहे, कायद्यानं मान्य केलेली व्यक्तीची मागणी. आता माणसाच्या इच्छा किंवा माणसाच्या मागण्या ह्याला तसं पाहिलं तर कुठलीही परिसीमा नसते. म्हणजेच काय, तर माणसाच्या आकांक्षा हा माणूस मेला तरी त्या संपत नसतात. मग आपण माणसाच्या प्रत्येक मागण्यांना आपण हक्क म्हणणार आहोत का, तर नाही. तर अशा मागण्या ज्या वैध आहेत, ज्या कायद्याला धरून आहेत, ज्या समाजाच्या एकतेला समाजाच्या सुसंघटतेला पूरक आहेत, अशा मागण्या की ज्यांना राज्य काय देईल, मान्यता देईल. आता मी जेव्हा इथून पुढे राज्य असं म्हणेल तेव्हा राज्य या अर्थाचा याचा अर्थ असा आहे की राष्ट्र किंवा देश. तर राज्यानं ज्या मागण्यांना, कायद्यानं ज्या मागण्यांना मान्यता दिलेली आहे त्यांना आपण काय म्हणणार आहोत, अधिकार म्हणणार आहोत. आता भारतीय राज्यघटनेचा जर विचार केला तर मूलभूत हक्कांचा उगम आपल्याला अमेरिकन राज्यघटनेमध्ये पाहायला मिळेल. तर भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूलभूत अधिकार तुम्ही पाहतायत, तर त्याची प्रेरणा किंवा त्याचा जो पहिला स्रोत आहे तो आपल्याला अमेरिकन राज्यघटनेतून पाहायला मिळेल. मी मगाशी म्हटलं की भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश आपल्याला बघायला मिळेल. आता विचार केला तर किती हक्क आहेत, काय आहेत, तर आजच्या घडीला भारतीय राज्यघटनेमध्ये 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत. मग भारतीय राज्यघटना जेव्हा अंमलात आणली ती म्हणजेच 26 जानेवारी 1950 तेव्हा सुद्धा 6 मूलभूत अधिकार होती का, तर नाही, ती संख्या होती 7. आता ही तुमच्या समोर दिसत आहेत 6 मूलभूत अधिकार जे आजच्या घडीला आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेली आहेत. पहिला अधिकार आहे समतेचा अधिकार, कलम 14 ते 18. स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 19 ते 22. शोषणाविरुद्धचा अधिकार, कलम 23 ते 24. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 25 ते 28. सांस्कृतिक तथा अल्पसंख्याकांचा अधिकार, कलम 29-30. आणि घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार, कलम 32. आता ह्या सर्व मूलभूत अधिकारांवर आपण आज चर्चा करणार आहोत का, तर नाही. तर आज आपण केवळ पहिल्या मूलभूत अधिकारावर चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे समतेचा अधिकार, भारतीय राज्यघटना भाग 3 कलम 14 ते 18. चला तर मग याला प्रारंभ करूयात. कलम 14, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. नाउ व्हॉट डज इट मीन, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण म्हणजेच काय, तर भारतातल्या सर्व नागरिकांना सर्वार्थानं एक कायदा हा एकाच पद्धतीनं लागू होईल. म्हणजे काय, तर समजा तुम्ही एखादा गुन्हा केला किंवा तुमच्या हातातून एखादा गुन्हा घडला तर तुम्हाला केली जाणारी शिक्षा ही आमदारालाही तीच असणार आहे, खासदारालाही तीच असणार आहे, किंवा कोणी मंत्रीही जरी असेल तरी तीच असणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही मंत्री असाल, तुम्ही आमदार असाल, तुम्ही खासदार असाल की तुम्ही सामान्य नागरिक असाल, तुम्हाला कायद्याचं समान संरक्षणही मिळणार आहे आणि कायद्यापुढे तुम्ही काय असणार आहात, सर्वे समान असणार आहात. मग आता अपवादांबद्दल बोलायचं झालं तर भारतीय राज्यघटनेनी राष्ट्रपती, राज्यपाल ह्या काही घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींना काय दिलेले आहेत, विशेष अधिकार देऊ केलेले आहेत. उदाहरणार्थ राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे आपल्या पदावर असताना
त्यांच्या हातून जर एखादं कृत्य घडलं तर त्यांना त्या पदावर असण्याच्या कालावधीत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा किंवा खटला चालवला जाऊ शकत नाही. हा काय आहे? अपवाद आहे कलम 14. पुढच्या कलमाबद्दल बोलायचं झालं तर कलम 15 हे सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही भेदभावाला काय करतं? विरोध करतं. मग तो भेदभाव धर्म, वर्ण, जात, लिंग, जन्मस्थान यांच्यापैकी कोणत्याही आधारावर का हो असे ना, त्या भेदभावाला भारतीय राज्यघटनेप्रमाणे थारा असणार नाहीये. सो देर शुड बी अ कम्प्लीट प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलीजन, क्लॅन, कास्ट, जेंडर अँड युअर प्लेस ऑफ बर्थ. नॉट टॉकिंग अबाउट द एक्सेप्शन्स, ह्या कलमाला सुद्धा आपल्याला काय बघायला मिळतील? अपवाद बघायला मिळतील. पहिला अपवाद बघा काय, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास राज्य वेगळी भूमिका घेऊ शकते. याचा अर्थ काय? तर समजा एखादी गुन्हेगारी प्रवृत्ती असलेली व्यक्ती आहे जिला स्थानबद्ध केलेला आहे किंवा ज्याला सामान्य भाषेत आपण म्हणतो की ज्याला तडीपार केलेला आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला त्या रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये किंवा त्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कलम 15 आधार घेऊन जाता येणार नाही किंवा वावरता येणार नाही. किंवा एखाद्या तडीपार असलेल्या व्यक्तीला समजा रायगड जिल्ह्यामध्ये येण्यास बंदी असेल तर तो व्यक्ती म्हणू शकत नाही की कलम 15 अन्वये तुम्ही माझा मूलभूत अधिकार काय करताय, भंग करतायत. त्या केसमध्ये हा काय आहे? अपवाद आहे. दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, कलम 15(3) आणि कलम 15(4). कलम 15(3) सांगितलेलं आहे आणि कलम 15(4) सांगितलेलं आहे की सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये काय असेल, SCs, STs आणि वुमन्ससाठी काय असणार आहे, रिझर्वेशन असणार आहे. रिझर्वेशन इन दी पब्लिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये दिलं जाणारं आरक्षण, हे सुद्धा कलम 15 कार्यक्षेत्राच्या बाहेर येतं. कलम 16, सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबतीत संधीची समानता. भूतकाळामध्ये काही विशिष्ट सेवा किंवा काही विशिष्ट पदं ही समाजातील एका विशिष्ट तबक्यासाठी किंवा प्रवर्गासाठी काय असायची, राखीव असायची. त्यामध्ये समाजातल्या मागास वर्गातला दुबळ्या घटकाला तिथे स्थान नसायचं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 16 काय केलेलं आहे की पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये इक्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटी क्रिएट केलेली आहे, संधीची समानता निर्माण केलेली आहे. म्हणजेच काय, तर आपल्यापैकी जे कोणी UPSC, MPSC किंवा स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुक असतील तर ते व्यक्ती समान पद्धतीनं या परीक्षांना सामोरे जाऊ शकतात. आता ह्याला सुद्धा अपवाद आहे मित्रांनो. तो अपवाद असा आहे की समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी भारतीय राज्य काय करू शकतं, तर SCs, STs, वुमन्स अँड चिल्ड्रन्स यांच्यासाठी काही विशेष तरतुदी करून काही प्रमाणात जागा या पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये राखीव ठेवू शकतं. म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो नोकरीतलं आरक्षण. नोकरीतलं आरक्षण आहे कलम 16(3) आणि 4), आणि शिक्षणातलं आरक्षण आपण कलम 15 बघितलं, 15(3) आणि 4). 2019 साली भारतीय राज्यघटनेमध्ये आणखीन एक दुरुस्ती केली गेली आणि यामध्ये कलम 15 कलम 4, 5, 6 उपकलम आणि कलम 16 5, 6 ऍड केलं गेलं. ते कशा करता केलं, तर आर्थिकदृष्ट्या अवनत गटांसाठी सुद्धा 10% रिझर्वेशनची तरतूद ही सार्वजनिक शैक्षणिक संस्थान आणि सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये केलेली आहे. कलम 17 बाबतीत जर बोलायचं झालं तर अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली असून कोणत्याही स्वरूपातील आचरण हे निषिद्ध करण्यात आलेलं आहे आणि तिचं निसमर्थ पालन अपराध समजण्यात येईल. म्हणजेच काय, तर भारतीय व्यवस्थेमध्ये एकेकाळी वर्णव्यवस्थेचा एक खूप मोठा पगडा होता, प्रभुत्व होतं, त्यामध्ये एका विशिष्ट समाजाला अस्पृश्य समजलं जायचं. त्याचा स्पर्श जरी झाला तरी आपण विठाळ झालो किंवा आपण अपवित्र झालो असा समज होता. आणि ह्या वृत्तीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी भारतीय राज्यघटनेनी कलम 17 हे भारतीय राज्यघटनेमध्ये जोडलं आणि त्या अन्वये आपण भारतीय समाजातून अस्पृश्यतेचं समूळ उच्चाटन केलेलं आहे आणि त्याच्या कुठल्याही पालनाला आपण काय केलेलं आहे, कायदेशीरदृष्ट्या निषिद्ध असं घोषित केलेलं आहे. आणि यामुळेच खऱ्या अर्थानं आपल्याला समाजामध्ये किंवा समाजाचं एकीकरण किंवा एकत्रीकरण झालं पाहायला मिळतं. कलम 18, पदव्यांचं संपुष्टीकरण. मित्रांनो, आपण ब्रिटिश राजवटीमध्ये असताना ब्रिटिश सरकार काय करायचं, तर त्यांना अनुकूल अशा काही तज्ज्ञ व्यक्तींना किंवा त्यांच्या बाजूनी बोलणारं, त्यांच्या धोरणांना समर्थन करणाऱ्या लोकांना काय करायचं, वेगवेगळ्या पदव्यांनी उपाध्यांनी काय करायचं, सन्मानित करायचं. मग सर असेल, नाईटहूड असेल, राव बहादूर, राय साहब, दिवान साहब, या वेगवेगळ्या उपाध्या दिल्या जायच्या. आणि या वेगवेगळ्या उपाध्यांच्या माध्यमातून काय व्हायचं, तर यांना काही विशेष अधिकार प्राप्त व्हायचे. आणि या विशेष अधिकारांचा उपयोग करत ते समाजामध्ये आपलं एक वेगळं वर्चस्व प्रस्थापित करायचे आणि यामुळेच ते सामान्य नागरिकांपासून वेगळे ठरत असायचे.
आणि म्हणूनच यावर कुठेतरी नियंत्रण आणण्यासाठी आणि या वृत्तीला समूळ नष्ट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने कलम 18 मध्ये काय केलेलं आहे, पदव्यांचं संपुष्टीकरण केलंय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो एव्होल्युशन ऑफ टायटल्स. म्हणजेच काय, तर भारत सरकार किंवा भारतीय प्रजासत्ताकामध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या पदव्यांना आपण समर्थन देणार नाही किंवा थारा देणार नाही. आता तुमच्या डोक्यात आणखीन एक प्रश्न आला असेल की सर मग पद्मविभूषण, पद्मभूषण किंवा भारतरत्न हे काय प्रकार आहेत, तर मित्रांनो हाच अपवाद आहे कलम 18 चा. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न किंवा आपल्याकडे दिले जाणारे डॉक्टरेट, प्रोफेसर्स, ह्या ज्या पदव्या आहेत, डॉक्टर्स आणि प्रोफेसर्स ह्या पदव्या शैक्षणिक स्वरूपाच्या आहेत. आणि त्याचबरोबर राहिला प्रश्न पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न या सगळ्या गोष्टी या सेरेमनील आहेत, म्हणजेच या टायटलसोबत किंवा या मानकासोबत त्या नागरिकाला कोणत्याही वेगळ्या प्रकारची मानकं किंवा विशेष अधिकार प्राप्त होत नाहीत. आणि हे काय आहेत, तर कलम 18 केला जाणारा अपवाद आहेत. तर अशा पद्धतीनं भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 काय केलेलं आहे, भारतामध्ये समता प्रस्थापित केलेली आहे, मग ती सामाजिक स्वरूपात असेल, राजकीय स्वरूपात असेल किंवा आर्थिक स्वरूपात असेल. सो अशा पद्धतीनं आपण समतेचा अधिकार व्यवस्थितरित्या चर्चेलेला आहे. धन्यवाद.